परमं च परमं धामाक्षरं ज्ञानदं भक्तीचे झरे मनात कायम पाझरत असतात, त्या परमेश्वराच्या भेटीकडे डोळे लागलेले असतात। अशा वेळी मनात संत सज्जनांच्या कृपेची आसही नित्य जागत असते। अशा भक्तीच्या आर्ततेची तळमळीची आस असण्याचे भाग्य काही अद्वितीय व्यक्तींनाच लाभते। असंच एक अद्वितीय व्यक्तिमत्व वयाच्या केवळ 18व्या वर्षीच त्याग करून समाजाला आपलं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं एक अद्भुत नाव म्हणजेच शांतिलाल पटेल म्हणजेच प्रमुख स्वामी महाराज। 7 डिसेंबर 1921 गुजरातमधील चांसर या गावचा त्यांचा जन्म। लहानपणी क्रिकेटवर प्रेम करणारे हे प्रमुख स्वामी पुढे हिंदू धर्मियांच्या प्रमुखांपैकी एक महान संत झाले। त्या काळी घरात असणारे धार्मिक वातावरण त्यांना याकडे जाण्यास पूरक ठरले असे म्हणता येईल। स्वामी नारायण संप्रदायाचे त्या काळचे गुरु शास्त्रीजींनी स्वामीजींना दीक्षा दिली। स्वामी नारायण संप्रदायाचे प्रमुख स्वामी हे 5वे प्रमुख गुरु ठरले। आपल्या गुरूंच्या सर्व परीक्षा पार करत आपली साधना करत प्रमुख स्वामींनी स्वतःतील अलौकिक कार्यानं सर्वांचीच मने जिंकली। त्यांच्यातील दयाभाव त्यांचे कार्याप्रती प्रेम पाहता त्यांना 1950 BAPS या संस्थेचे प्रमुख पद बहाल करण्यात आले आणि त्याचवेळी त्यांना प्रमुख स्वामी महाराज हे नाव देखील दिले गेले। BAPS ही जगातील सर्वात धनवान संस्थांपैकी एक संस्था। प्रमुख स्वामींना कधीही पैशांचा मोह नव्हता, मात्र हे असामान्य व्यक्तित्व भव्यता आणि सुंदरतेवर अतिशय प्रेम करणारे होते। या भव्यता आणि सुंदरतेचे प्रतीक म्हणजेच स्वामीजींनी बांधलेले दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर। स्वामीजींच्या आयुष्यात सामाजिक दायित्व कायमच होते। अनेक रुग्णालये शाळा वसतिगृहे यांची निर्मिती त्यांनी केली। 18,000 गावे आणि 60 देश फिरणारे प्रमुख स्वामी एक प्रेरणादायी संत म्हणून या भूमीस लाभले। असंख्य धर्मकार्ये सामाजिक कार्ये समाजातील कठीण प्रश्न आपत्ती अशा एक ना अनेक प्रसंगी स्वामीजींनी BAPS च्या माध्यमातून असंख्य गरजूंना मदत केली। दुसऱ्यांच्या आयुष्यातील आनंदात आपलं सुख शोधा, शांती प्रेमानं जीवन जगण्याची शिकवण आचरणात आणा हीच प्रमुख स्वामींनी दिलेली शिकवण। जीवनात काही माणसं ही काहीतरी शिकवायला सृष्टीसाठी वेगळं काहीतरी काम करायला विधाता धाडतो हे नक्की। त्यांनी आपल्या संपूर्ण 94 वर्षाच्या जीवनात सामाजिक आणि विधायक कार्य केले। या प्रमुख स्वामींच्या उच्च विचारांनी घडलेली BAPS ही संस्था, त्यातील स्वयंसेवक याच सेवाकार्यातून आजची युवा पिढी जगाच्या कानाकोपऱ्यातून संस्कारित होते आहे। एक रोचक रोमांचक आणि प्रेरणात्मक अनुभूती देणारी प्रस्तुती, त्यातून प्रमुख स्वामीजींना शतशत वंदन। ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज एक असे महापुरुष होऊन गेले की ज्यांनी आपल्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक अपूर्णत्वाला पूर्णत्व दिले, मग ती व्यक्ती असो, परिवार असो, समाज असो किंवा माणसाचं भविष्य असो। स्वामीजींनी आपल्या अलौकिक कार्यानं सर्वांना पूर्णता दिली आणि यामुळेच संपूर्ण विश्व त्यांच्या जन्मशताब्दीचा नयनरम्य सोहळा साजरा करताना आपण अनुभवतो आहोत। या अहमदाबादच्या भूमीत संपूर्ण 1 महिना दररोज
25,000 अधिक लोकांच्या उपस्थितीत 300 अधिक बालक आणि हजारो युवक यांच्या सहभागाने विराट संरचना असलेला भव्य दिव्य प्रस्तुतीचा न भूतो आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळा याची देही याची डोळा पहावा असाच आहे। भव्यता आणि दिव्यतेचा संगम असणारा हा सोहळा BAPS ही संस्था जगातील प्रथम 10 सामाजिक संस्थांपैकी मानली जाते। हा जन्मशताब्दीचा सोहळा या संस्थेचे युवा स्वयंसेवक आणि युवा संत यांच्या संकल्पनेतून अतिशय भक्तिभावातून स्वतः अहोरात्र कष्टातून साकारित आहे। या BAPS संस्थेचे आताचे मुख्य असलेले गुरुवर्य महंत स्वामी महाराज आजे सर्वधर्म संमेलनमां पधारेल। आप सर्वे धर्म गुरुओना चरणोमां प्रणाम करीए छे। सब पोतपोताना क्षेत्रमां खूब सारू कार्य करी रह्या छे, ए तो निश्चिंत वात छे। अहीं आवीने पोतानी दिव्यवाणीनो लाभ आप्यो ते बदल फरी सौने नमन करीए छे। खरेखर खूब बधुं जाणवा मळ्युं। प्रमुख साहेब महाराजनुं सूत्र जे हतुं के परस्पर प्रीति प्रसारे ते धर्म। उपस्थित प्रत्येकाच्याच मनाचा ठाव घेणारा हा रुद्य सोहळा याची देही याची डोळा पहावा असाच आहे। इतने बड़े स्तर पर और एक महीने भर चलने वाला एक कार्यक्रम, और मैं नहीं मानता हूं ये कार्यक्रम सिर्फ संख्या के हिसाब से बड़ा है, समय के हिसाब से काफी लंबा है, लेकिन यहां जितना समय मैंने बिताया मुझे लगता है यहां एक दिव्यता की अनुभूति है। यहां संकल्पों की भव्यता है। हमारी विरासत क्या है, हमारी धरोहर क्या है, हमारी आस्था क्या है, हमारा अध्यात्म क्या है, हमारी परंपरा क्या है, हमारी संस्कृति क्या है, हमारी प्रकृति क्या है, इन सबको इस परिसर में समेटा हुआ है। यहां भारत का हर रंग दिखता है। मैं इस अवसर पर सभी पूज्य संतगण को इस आयोजन के लिए, कल्पना सामर्थ्य के लिए और उस कल्पना को चरितार्थ करने के लिए जो पुरुषार्थ किया है, मैं उन सब की चरण वंदना करता हूं, हृदय से बधाई देता हूं। या सोहळ्यात सादर होणारे कार्यक्रम हे केवळ सादरीकरण प्रस्तुती नसून भक्तांच्या भक्तीची प्रचिती देणारे अद्वितीय असे स्थान आहे। लाखो भक्त भाविकांच्या जीवनात प्रकाश आणणारे, हजारोंच्या हृदयांची प्रेरणा असणारे प्रमुख स्वामी महाराजांचे विचार इथे सादर होणाऱ्या कार्यक्रमातून आपल्याला ठाई ठाई प्रतिबिंबित होताना दिसतात अशीच भावना हे पाहताना आपल्याला येते। अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या आधारे अनोख्या संकल्पना प्रत्यक्षात साकारणारे असंख्य युवा हात या जन्मशताब्दी सोहळ्यात या सर्जनशील निर्मितीमागे दिसून येत आहेत आणि याची प्रत्यक्ष अनुभूती इथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते आहे। या निर्मितीमागे दिवस रात्र काम करणाऱ्या युवा वर्गाचे योगदान नक्कीच मोलाचे तितकेच अभूतपूर्ण असेच आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचा दैदीप्यमान सोहळा पाहण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी संत महंत येथे भेट देत आहेत आणि आपल्या शुभेच्छा शुभाशीर्वाद देत आहेत। या शताब्दी सोहळ्यास MIT शिक्षण समूहाचे संस्थापक संचालक शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी देखील आपले शुभाशीर्वाद दिले। जो आज प्रमुख स्वामी महाराज के इस दर्शन से ये ईश्वर निर्मित क्रिएशन ऐसे मुझे लगा, ये साधारण मानव ऐसा सुंदर दर्शन
कितने मंदिर, 700 या 1000 मंदिर पता नहीं मुझे, लेकिन मैंने कई मंदिरों को देखा है, अमेरिका में भी, इंग्लैंड में भी। और आज ये देखने के बाद ऐसे लगा कि यदि स्वर्ग की अनुभूति करनी हो तो यहाँ आकर देखिएगा। ये प्रमुख स्वामी महाराज के मार्गदर्शन में एक कैसे संभव है भाई? एक घर बनाना कितना मुश्किल होता है आप तो जानते हैं, मैं भी जानता हूँ, लेकिन कैसे संभव है कि 50 साल की उम्र के बाद 700 या 1000 मंदिर बनाना, कितनी संस्थाएं बनाना, एजुकेशन की, मानव कल्याण के लिए सारा जीवन समर्पित है। इसे पवित्र आत्मा कहा जाता है, अ नोबल सोल इन द एंटायर ह्यूमन रेस। आध्यात्म एक शास्त्र है, शास्त्र जिसमें चिंतन है देह और बुद्धि का एक तरफ, और दूसरी तरफ है आत्मा और मन। लेकिन आत्मा का स्वरूप क्या है, हु यू आर, वेयर फ्रॉम योर कम, क्या करना है और कहाँ जाना है। जैसे कहा जाता है, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। ये भारतीय संस्कृति का नया रूप मुझे यहाँ दिखाई दिया। मैंने सुबह से देखा चारों तरफ, मैं समझ सकता हूँ, लेकिन इतना सुंदर पवित्र वातावरण, सुंदर सिर्फ नहीं, वो पावन भूमि है। ये भारतीय संस्कृति परंपरा और तत्वज्ञान, वेद उपनिषद का उच्चारण होता है। इफ यू लुक एट हिम, उनकी आंखों से जो प्रकाश, डिवाइन लाइट जिसे बोला जाता है, यह दिव्यत्व की अनुभूति होती है। मैं इतना ही कहूंगा कि ये प्रकाश, द डिवाइन लाइट, प्रमुख स्वामी जी, स्वामी नारायण जी, एक ईश्वर स्वरूप आत्मा, यह भारतीय संस्कृति का नया रूप, नया दर्शन, दुनिया के सामने सुख समाधान शांति का मार्ग दिखाने के लिए प्रमुख स्वामी जी का वहां से जो वाइब्रेशंस है, द रेडियंस ऑफ लाइट, द डिवाइन लाइट, उसकी थोड़ी अनुभूति करके मैं वापिस जाऊंगा और थोड़ा सा काम करने का प्रयास करूंगा। आशीर्वाद दीजिए। यावेळी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड आणि राहुल विश्वनाथ कराड यांचा विशेष सन्मान करण्यात आला। आला सास गेला सास जीव तुझा रे तंतर, जीवन मरण एका श्वासाचं अंतर, जीवन मरण एका श्वासाचं अंतर, मनुष्य जन्म एकदाच येतो, जीवन आणि मरण यातील अंतर केवळ एका श्वासाचं आहे। या संपूर्ण आयुष्यात आपण आपलं आयुष्य कसं जगावं, काय घ्यावं, काय द्यावं हे समजण्याकरता प्रत्येकालाच एक गुरु असावा, जो गुरु आयुष्याचा चांगला मार्ग दाखवेल। गुरुच्या सानिध्यात भक्तीच्या फुललेल्या चौफेरमळ्यात असणाऱ्या संचिताचं सुख त्यालाच कळतं, जो त्या सुखाची गोडी मनोभावे चाखतो। तेव्हा आपल्या आयुष्यात देखील आपण भक्तीचा रंग आणि संतांचा संग, हे सानिध्य, हा आनंद मिळा आपण आपल्या आयुष्यात आणूयात। या संस्कारातूनच उद्याचा युवक घडेल यात शंका नाही, हे नक्की। प्रमुख स्वामी महाराज शताब्दी।